तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, भारतातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या अमर पॅटर्न टेक्निकमध्ये। शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख। आज दिनांक 10 डिसेंबर 2021। आजचा विषय हरभरा। हरभरा पीक फुलावर येण्यापूर्वी कोणकोणते महत्त्वाचे नियोजन करायला पाहिजेत याच्याविषयी आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर आले असाल तर सर्वात प्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना अमर पॅटर्न पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल। चला तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पहिला विषय तो म्हणजे पाणी व्यवस्थापन। हरभऱ्या पिकाला सुरुवातीला म्हणजे 20% फुलधारणा लागण्यापूर्वीच आपल्याला पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे। अनेक शेतकरी सुरुवातीला म्हणजे हरभऱ्या पिकाचे चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाल्यानंतर पाणी व्यवस्थापन करतात, परत दुसरे पाणी हे उशिरा देतात। जर हरभऱ्या पिकाला पाणी व्यवस्थापन हे आपण उशिरा दिले तर हरभऱ्या पिकाला फुलधारणा ही लवकरात लवकर होते। हरभऱ्या पिकाला फुलधारणा ही 45 ते 50 दिवसादरम्यान चालू होते, आणि जर आपण पाणी हे उशिरा दिले तर हरभऱ्या पिकाला फुलधारणा हे लवकरात लवकर आपल्याला बघायला मिळते। आणि जेव्हा हरभऱ्या पिकाला 20%पेक्षा अधिक फुलधारणा होते तेव्हा आपण पाणी व्यवस्थापन हे करू शकत नाही। त्यासाठी आपण सुरुवातीलाच म्हणजेच हरभऱ्या पिकाला फुलधारणा लागण्यापूर्वीच आपण पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे। तर सर्वात महत्त्वाचे आणि पहिले काम म्हणजे पाणी व्यवस्थापन हे करायचे आहे। आता यानंतर दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे तण नियंत्रण। हरभऱ्या पिकामध्ये जेव्हा जास्त प्रमाणात तण होते तेव्हा आपल्याला मजुरीच्या सहाय्याने तण काढणे हे गरजेचे असते। हरभऱ्या पिकाला भरपूर फुलधारणा लागण्यापूर्वीच आपल्याला तण नियंत्रण हे करणे गरजेचे आहे। जेव्हा हरभऱ्या पिकाला जास्त प्रमाणात फुलधारणा होते तेव्हा आपण निंदण करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच मजुरीच्या सहाय्याने तण नियंत्रण करणे गरजेचे आहे। जर आपल्या शेतामध्ये तण कमी असेल तर आपण डवरणीसुद्धा करू शकता। यानंतर तिसरा सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे डवरणी। हरभऱ्या पिकामध्ये तणाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असेल तर आपण बैलाच्या सहाय्याने डवरणी करू शकता। हरभऱ्या पिकामध्ये सुरुवातीच्याच काळात म्हणजे 40 दिवसापूर्वीच आपण डवरणी करू शकता। जर हरभऱ्या पिकामध्ये जास्त प्रमाणात फुलधारणा झाली तर तेव्हा आपण बैलाच्या सहाय्याने डवरणी करू शकत नाही। तर आपल्या शेतामध्ये तणाचा प्रादुर्भाव कमी असेल तर फुलधारणा होण्यापूर्वीच आपण डवरणी करणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, यानंतर चौथा आणि सर्वात महत्त्वाचा विषय की हरभऱ्या पिकाचे फवारणी व्यवस्थापन। अनेक शेतकरी हरभऱ्या पिकाला जेव्हा 50%पेक्षा अधिक फुलधारणा होते तेव्हा गॅस पॉइजन तसंच लिवोशिनची फवारणी करतात। तर हरभऱ्या पिकाला जेव्हा 40-50%पेक्षा अधिक फुलधारणा असते अशा कंडिशनमध्ये हरभऱ्या पिकावर गॅस पॉइजन तसंच लिवोशिनची फवारणी करू नये। जर आपल्याला ही फवारणी घ्यायचीच असेल तर फुलधारणा होण्यापूर्वी आपण ही फवारणी घेऊ शकता। हरभऱ्या पिकावर शक्यतोवर गॅस पॉइजनची फवारणी करू नये, त्याऐवजी आपण ॲसिपेट 75% किंवा इमॅमॅक्टिन 10 ग्रॅम किंवा केम 40 मिली या तिन्हीपैकी कोणतेही घेऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हे चार महत्त्वाचे काम आपल्याला सुरुवातीला करणे गरजेचे आहे। हरभऱ्या पिकावर जेव्हा 50%पेक्षा अधिक फुलधारणा होते तेव्हा कोणकोणत्या प्रकारचे नियोजन आपण करायला पाहिजेत याची संपूर्ण माहिती लवकरच आपल्याला या चॅनल बघायला मिळेल। तर अशाच माहितीसाठी बघत राहा अमर पॅटर्न यूट्यूब चॅनल। नमस्कार।